लेट्स प्रोसीड टुवर्ड्स 27th क्वेश्चन ऑफ द चैप्टर कॉल्ड एज एप्लीकेशन ऑफ डेरिवेटिव. बरोबर काय क्वेश्चन दिलाय बघा, f(x) (x³ - 9x²) + 24x + 12. एक्सच्या कोणत्या व्हॅल्यू साठी हे फंक्शन स्ट्रिक्टली डिक्रीजिंग आहे हे आपल्याला विचारले. बरोबर काय करणार आहे आपण, लेट f(x) = this. बरोबर therefore काय करणार आहे, डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू व्हाट, लेट्स डिफरेंशिएट दिस विथ रिस्पेक्ट टू x. काय मिळेल आपल्याला सांगा मग, f'(x) = x³ चा डेरिवेटिव किती आला रे, 3x² - 9 विल रिमेन एज इट इज. x² चा डेरिवेटिव किती आला रे, 2x + 24 विल रिमेन एज इट इज. x चा डेरिवेटिव 1, 12 चा डेरिवेटिव 0. म्हणजे काय मिळते बघा, therefore f'(x) = 3x² - 18x + 24. देअरफोर काय मिळते बघा, चेक करा, f'(x) = 3 कॉमन घेतला, इथे काय आलं x² - 6x + किती मिळालं रे आपल्याला 8. बरोबर मग आता मी काय म्हणू शकतो, देअरफोर फॉर f(x) = 2b डिक्रीजिंग. बरोबर आपल्याला काय म्हणावं लागेल रे, f'(x) has to be less than 0. बरोबर म्हणजे तुमचा f'(x) हा 0 पेक्षा लहानच असला पाहिजे. आता f'(x) काय बघा बरं तुमचा, इट इज 3 × व्हॉट इज इट, दिस इज x² - 6x + 8 शुड बी लेस दॅन 0. बरोबर हा 3 पर्यंत 0 च्या खाली गेला म्हणजे 0 होऊन गेला, म्हणजे काय मिळालं सांगा, दिस इज x² - 6x + 8 हॅज टू बी लेस दॅन 0. फॅक्टर पडतात का बघा बरं, मल्टिप्लिकेशन 8 ऍडिशन 6 पडतात का फॅक्टर, 4 आणि 2. बरोबर म्हणजे काय मिळते बघा, देअरफोर x² - 4x - याने शेवटी पॉज कर. ठीक आहे चलो, सो काही टेक्निकल एरर आला होता, सो लेट्स कंटिन्यू दिस प्रॉब्लेम वन मोर टाइम. काय दिले बघा, x² - 6x + 8 < 0. म्हणजे याचे फॅक्टर काय पडतात बघा, x² - 4x - 2x + 8 हॅज टू बी लेस दॅन 0. बरोबर आता या केस मधून काय कॉमन येते रे, x कॉमन येते, इथे काय राहिलं, x - 4 - 2 कॉमन घेतलं, इथे काय आलं, x - 4 has to be less than 0. बरोबर म्हणजे याचा अर्थ काय मिळतो, आयदर x - 4 × x - 2 याचा आन्सर 0 पेक्षा लहान आलं पाहिजे. अरे कळते का मला काय म्हणायचे, आता मला सांगा, जर दोन ब्रॅकेटच्या मल्टिप्लिकेशनचा आन्सर निगेटिव्ह पाहिजे असेल, लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह, याचा अर्थ काय, पहिली टर्म एकतर पॉझिटिव्ह पाहिजे, दुसरी टर्म निगेटिव्ह पाहिजे, किंवा पहिली टर्म निगेटिव्ह पाहिजे, दुसरी टर्म पॉझिटिव्ह पाहिजे. बरोबर मी काय करतोय, देअरफोर कन्सिडर केस 1. बरोबर आता केस 1 मध्ये काय करूयात आपण, जो पहिला ब्रॅकेट आहे त्याला पॉझिटिव्ह घेऊयात, दुसरा ब्रॅकेट आहे त्याला निगेटिव्ह घेऊयात. आर यू विथ मी एव्हरीवन? पहिला ब्रॅकेट पॉझिटिव्ह आहे म्हणजे काय, x - 4 चा आन्सर हे 0 पेक्षा मोठे आहे, पॉझिटिव्ह आहे ना तो, म्हणजे याचा अर्थ काय झाला, x ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 4 झाली. दुसरा ब्रॅकेट निगेटिव्ह आहे म्हणजे याचा अर्थ काय, x - 2 चा आन्सर हे 0 पेक्षा लहान आहे, त्याचवेळी तो निगेटिव्ह असेल, त्या साईडला गेलं म्हणजे काय मिळालं आपल्याला, x ची व्हॅल्यू ही 2 पेक्षा लहान मिळाली. बरोबर मग आता चेक करा, यासाठी काही कॉमन रिजन मिळतोय का आपल्याला, लेट्स फाइंड आउट. बरोबर तर मी काय करतोय या केस मध्ये, लेट्स प्लॉट द नंबर लाईन. ओके नंबर लाईन वरती काय मिळते बघा, चेक करा इथे किती आपल्याकडे 0. ओके व्हॉट वी हॅव हियर इज 1 2 3 4. इथे काय मिळते, -1 - 2 - 3, इथे घेतलं आपण -2. बरोबर आता चेक करा, एक्स व्हॅल्यू 4 पेक्षा मोठी. बरोबर 4 पेक्षा मोठी म्हणजे कुठला रिजन रे सांगा, 4 पेक्षा मोठी म्हणजे इथून इकडचा सगळा रिजन, सगळा येस ऑर नो. एक्स ची व्हॅल्यू 2 पेक्षा लहान, 2 पेक्षा लहान म्हणजे कोणता रे, एक्स ची व्हॅल्यू 2 पेक्षा लहान म्हणजे हा इकडचा सगळा रिजन. काही कॉमन दिसतंय काय आपल्याला, नाही, म्हणजे केस 1 बद्दल आपण सध्याला काही बोलू शकत नाही, राईट. ओके चलो, सो नाउ लेट्स टॉक अबाउट केस 2. आर यू विथ मी एव्हरीवन? येस ऑर नो? बरोबर आता या केस मध्ये काय मिळेल चेक करा, समजा केस 2 आपण कन्सिडर केली, केस 2 मध्ये मी काय करतोय, पहिला ब्रॅकेट निगेटिव्ह घेतोय, दुसरा ब्रॅकेट पॉझिटिव्ह घेतोय. बरोबर पहिला ब्रॅकेट निगेटिव्ह म्हणजे याचा अर्थ काय, आता इथे चेक करा, निगेटिव्ह म्हणजे काय, एक्स मायनस 4 हा 0 पेक्षा लहान असला पाहिजे, त्याचवेळी तो निगेटिव्ह होईल. बरोबर दुसरा ब्रॅकेट पॉझिटिव्ह, हा ब्रॅकेट पॉझिटिव्ह कधी होईल, ज्यावेळी एक्स मायनस 2 ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 होईल, त्याचवेळी तो पॉझिटिव्ह होईल. म्हणजे याचा अर्थ काय मिळतो बघा, एक्स हॅज टू बी लेस दॅन 4 ऑर इथे काय मिळते, एक्स हॅज टू बी ग्रेटर दॅन 2. बरोबर करा बरं नंबर लाईन परत प्लॉट, जर नंबर लाईन पुन्हा एकदा प्लॉट केली, 0 1 2 3 4 5 6, इथं पण बघा, -1 -2 -3 -4 -5 अँड सो ऑन,
बरोबर आता चेक करा एक्स ची व्हॅल्यू चार पेक्षा लहान चार पेक्षा लहान म्हणजे हा सगळा रिजन बरोबर एक्स ची व्हॅल्यू दोन पेक्षा मोठी म्हणजे कोणता रे दोन पेक्षा मोठी म्हणजे हा इकडचा रिजन त्या दोघांमध्ये कॉमन रिजन कुठला आला रे बघा हा वाला कॉमन रिजन येतोय त्या कॉमन रिजन मध्ये व्हॅल्यूज काय मिळत आहेत बघा ह्याच व्हॅल्यूज मिळत आहेत मला काय म्हणायचं कळतंय का देअर आपण काय म्हणू शकतो फॉर एक्स लेस दॅन फोर और काय म्हणू शकतो x ग्रेटर दॅन 2 जर यालाच मला इक्वेशनच्या फॉर्म मध्ये लिहायचं इन इक्वेशनच्या फॉर्म मध्ये तर काय लिहू शकतो बघा मध्ये काय येईल आपला इथे आला या साइडला आला 4 या साइडला आला 2 आणि इथे आला x बरोबर ओके आता x ची व्हॅल्यू ही 2 पेक्षा मोठी म्हणजे असा रिजन आला x ची व्हॅल्यू 4 पेक्षा लहान म्हणजे असा रिजन आला म्हणजे कन्फ्युजन नाही काय माझी ओपन ब्रॅकेट 2 कॉमा 4 फॉर दीज व्हॅल्यूज ऑफ x युअर f ऑफ x इज डिक्रीजिंग एंड दिस इज व्हाट इज माय रिक्वायर्ड सोल्यूशन या सगळ्यांना कळालं का रे नक्की शुअर डन